राज सामान आणले आता येणे एवढ्या वाय बॅग आणल्या होऊ शकता. मस्त पिरे वगैरे आहेत आणि या साईडला कांदे. मला कांदे घ्यायचे आहेत. मला बघता का? बघता. अरे बापरे फेक बाबा कसली कॅच पकडली. हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आणि आज मी चाललोय ताईला सोडायला शहाबाज मध्ये. सो अलिबागच्या इकडे सो तिथे चाललोय मी ताईला सोडण्यासाठी. आणि या पण रेडीच आहेत दोघी पण. जायचं ना घरी? बस मध्ये जाणार तुम्ही? कोणाच्या? तर चला गाईज पटापट आता निघूयात. ते तर शेंगा पाडायला गेलं तिथे आतमध्ये. सगळा पाडूनच घेऊन जातोय. तर गाईज माहित ताई कुठे गेली का माहिती? शेंगा पाडायला. शेकटाच्या शेंगा तिला आवडतात ना. तिने का राडा करायलाच घेतले. कुठे गेले मम्मी? हे माझे बाबू. आता मी डायरेक्ट संध्याकाळी येणार. डायरेक्ट संध्याकाळी. बाबा हिने पकडून ठेवला. नको ना जाऊ रोशा. आणि गेला तरी नीट जाऊन. मला माहित आहे तुम्हाला सोडून जाशील. नॉनसेन्स. नीट जाणे नीट आहे. चालवलं घरी. बघा गाईज एवढ्या साऱ्या शेंगा पाडल्यात माझ्या ताईने तिकडनं त्या साईडून आतमधून. दर आता ते घेऊन जाण का घरा. आपल्याला ठेवतो दोन. आपला शेकोट नाही. अर्जुनी सोडणार ना आई मला आता. अरे तुझ्याशिवाय करमतच ना रोशा. कसा सोडू? तर गाईज मला आईने दिले एवढा सारा भात. पहिला बोलते खाऊन जा. आई खाऊ याला घेऊन जाता ना. बंटीला बंटी जा जेवून घे थोडासा ना. आई तू जेव जा. तू पण जेवून घे. आज मी असं अंगण्यामध्ये जेवणार आहे मस्त. इकडे बाबू या आपण इकडे मस्त जेवू. हा बस कसा आहे जेवायला? तू पण ये ये. तर गाई जस्ट खाल्लंय आम्ही मस्त. आणि आता निघूयात. तर पहिला तर पॅकिंग करून घेऊयात ताईची. का बोलतो म्हणती? मस्त पॅकिंग करून घेऊया. कशी करूयात? मस्त यार. गाईज म्हणती लास्ट आमचा आका घर जेवून चालले वाटतं आजही. तर गाईज नको नको ते ना काढायचा. ही पिशवी नाही झाला का? झाला का बायक अजून? आका घरच जेवून चालली का? अजून काही बाकी आहे? झाला ना? लावता मग. तर चला मटक्यांपासून तर सगळा जेवण चालले. पोपट्या एपट्या बनवायला चालले का शिकला? चला मग चला गाईज निघालो आता आम्ही. तर गाईज माझ्या नवीन गाडीची पहिली सवारी माझ्या ताईला डायरेक्ट घरी घेऊन जायची. आतापर्यंत बसली नव्हती माझी ताई ना. आता फर्स्ट टाइमच बसते ती माझ्या गाडीमध्ये. कारण की ती आलीच ना जेव्हापासून गाडी घेतली तेव्हापासून. आईला बाय बाय कर. आईला दिसत का बघ? आई बसले. तर चला मंडळी आता निघूयात. आणि ओवी माईला पण सोडणार. वैतागलो मी जाम त्यांना. वैतागलोला बाबू तुम्हाला मी. हा जाम मस्ती करता. जाम मस्ती करता सिरियसली. पहिला डायरेक्टली आलो आपण डिझेल भरण्यासाठी. सो पहिला डिझेल भरून घेऊयात. 2000 का? देने का मन नाही कर रहा है रे. इतना पैसा 1500 ले लो. 500 बाद में लो. रहने दो ना. पगार कटेगा ये लो फिर. बोलत असेल एवढी मोठी गाडी घेतले. 2000 के लिए रोता है बजनू. काय नाही. तर चला 2000 डिझेल टाकला आणि आता डायरेक्ट निघूयात. ले लांब राहते यार. 1.5-2 तास लागतात. 2 तास लागतात ना बाय. 2 तास तर लागतात. जाऊयात आता आरामात मस्त पैकी. एकतर किती दिवस झाले बाहेर पण निघालो नाही घरातून. आता आम्ही थोडासा रस्ता पार केला आणि आम्ही आता एकदम मस्त पैकी म्हणजे वाईबच भारी येते इकडे या साईडला आलो ना. दोन्ही साईडून मस्त हिरवगार रस्ता आणि मस्त पैकी आम्ही चाललो मधातून. तुम्हाला दाखवतो हा लोकेशन इथला. नमस्कार. तुमचं युट्यूब बघतो ताई. नमस्कार. गाडी ओळखली का? हो मग संधी नाही. फोटो काढू ना. या काढू काढू. तुझ्यावर खरंच जीव आहे. घेतला गाडी बघून ओळखलं म्हणजे कुठं पण जाऊन दे मी माझ्या गाडी बघूनच ओळखतात लोक. हे प्रेम आहे. आणि ते बोलले पण हक्काचा माणूस आहे भाई. तू बोलतो तुझ्यासाठी कुठे पण आम्ही कधी पण थांबू. भाई खूप भारी वाटते यार. सिरियसली आपल्या फॅमिली सारखं वाटतं सगळं काय. आता जाम भारी म्हणजे कुठे पण गेलं ना असं मीटअप होतच असतं माझं. भारी वाटतं तेव्हा. आता चाललो. आता 5 मिनिटाचा रस्ता आहे ताईच्या इथं पोहोचायला. आता पोहोचेल मी.
चला चाललो इथे झालं ताईला सोडलं आलतो बघता तुम्ही पण नेहमी बघतो आम्ही हा तर काय जस्ट आलोय ताईच्या इथे आणि ताईला इथे सोडतो आणि लगेच निघणार मी जास्त सर थांबणार नाही काय करता आता खोलायचा का अरे देवा राज सामान आणले आता येणे सगळाच घेऊन जाता बोल होते जायचं मला काहीच म्हणून जास्त सर थांबणार नाही तर ताईला सोडायला आलो इथे लेगू येतात थोड्या वेळात हा तर काहीच ताईला वगैरे तर सोडली आहे आणि आता आपण चाललोय जतीनच्या गावामध्ये तळ्यावरती बघू आता कोणता तला इथला तळ्यावरती जाऊन दाखवतो तुम्हाला काय व्ह्यू आहे जतीन बोलतो चल तळ्यावरती तुम्हाला फिरवतो एवढ्या लांब आलोय थोड्याफार फिरूनच जाऊ यार इकडे ताईच्या गावात आलो तर अलिबाग वाली फिलिंग येते रे अलिबागला जायची गरज नाही भाई काय माहिती गाईज यार जतीन कोणतं दाखवतो मला तला आता आमच्या इथे पण असतात खदानी कसा आहे तला ओढ्या बिड्या आहेत का जरा मस्त बसायला नुसता कधीपासून बोलतो जेव्हा पण यायचं ना तल्ल्यावरच आमचे बघू हल्यांचा तला राईटला ओके ओके मला भारी वाटतं रे गावामध्ये अशी गाडी चालवायला पण बघ ना दोन्ही साईडून मस्त बारकासा रस्ता दोन्ही साईडून घरा घरा एकदम खतरनाक आमच्या इथे राहिलाच नाही रे असं काय आता कुठं घेऊ इथून गाईज बघू शकता यार काहीतरी युनिक दिसत असेल तुम्हाला आज बघायला हा तर गाईज खरंच बघण्यासारखं मस्त यांचा तळा बोललेलं तसं आहे म्हणजे बघा ना किती भारी सगळे इकडे घर घर वाटतात आणि मध्ये तळा वा मजा आली सिरियसली ना कौलारू घर ओ भाई खत्री आहे इथे लावू का गाडी कुठे पाण्यात टाकू जाते इथून गाडी अरे ड्रायव्हर एवढा पक्का नाही ना मी भीती वाटते ओ भाई साहेब भारी रे सिरियसली एक नंबर पावतात की नाही याच्यात कोणी आता नाही पाऊस मी गाडी तिकडे पार्क केली आहे आणि इकडनं आम्ही असं चालत चालत चाललोय आणि त्या साईडला मधोमध मस्त पैकी एक मंदिर आहे आणि मंदिराच्या इथे जाऊन आपण पाया वगैरे पडूयात आणि तिथून व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी त्या साईडून तर गाईज आलो मी ह्या साईडला मंदिराच्या इकडे हे बघ कसले हसतात मला बघून ओळखता का मला ओळखता अरे बापरे बिग फॅन कोण कोण बघतो व्हिडिओ माझे तू बघतो चांगले वाटतात का चला आज तुमचा गाव फिरायला आलो मी जरा फिरवा मला आपला क्यूटसा एक फॅन सुद्धा भेटलाय आणि आपल्याला पालखी सुद्धा दाखवणार आहे तो माऊलीची पालखी होती का एकविरा हा तर चला एकविरा आईची पालखी सुद्धा भेटणार आहे कालच आली ना तर भारी वाटतंय ना लोकेशन आम्ही पहिल्यांदा आलो यार गाईज कोणता गाव आहे तुमचा शाबाज जय घंटा सकाळीच माऊलीची पालखी काढली आहे त्याने आता मी पाया पडून घेतो पालखी तर काढून म्हणजे आयुष्यात होतो इकडे मंदिरात ठेवलेला आणि ते पण दर्शन झालं माझं मस्त पैकी आणि आता भारी वाटतंय मस्त वाटतंय म्हणजे आल्यासारखं फिरलं सुद्धा या साईडून व्ह्यू बघू शकता तर गाईज तुम्हाला दाखवलं इथला लोकेशन सुद्धा मस्त पैकी आणि मला पण भारी वाटलं यार शहाबाद गावामध्ये येऊन कारण की गावाची फिलिंग वाटते यार गावाकडे आलं तर आणि आमच्या इकडे गावात तर राहिलंच नाही कारण की सगळेजण म्हणजे पूर्ण गचडमेड झालंय आणि शांतता पण आहे भरपूर तर आता आम्ही निघतोय घरी थोडंफार फिरलं सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं तर चला आता डायरेक्ट जाऊयात घरी तर गाईज आता जस्ट निघालो आम्ही डायरेक्ट जातो घरीच ताईच्या इकडे जाताना ना इकडनं काय ना काय घेऊनच असतो या साईडला तुम्ही बघू शकता मस्त पिरे वगैरे आहेत आणि या साईडला कांदे मला कांदे घ्यायचे आहेत मला बघता का बघता अरे बापरे कांदे घ्यायचे आहेत कसे आहेत 40 रुपये किलो त्या ताई पण खूप खुश झाल्या आणि ते सुद्धा माझे व्हिडिओज बघतात आणि कांदे पण थोडे स्वस्त दिले मला काय नाही बघा भाई रोशन जमते भाई तुम्ही सगळ्यांनी जाम प्रेम दिलाय मला भाई तुमचं जेवढं बोलावं तेवढं आभारी मानतो मी कारण की सिरियसली एवढी ओळख झाली आहे मार्केटमध्ये भाई रोशन संतेस बघा या साईडला पण कांदे वगैरे इथे आले ना तुम्ही या कधीतरी मस्त आहे सगळे काकू भारी देतात स्वस्तात पुन्हा लाईन पर्यंत तेच आहे मस्त कांदे वगैरे बघा ना किती मस्त मस्त भाई कांदे चकल्या बिकल्या सगळ्या भेटतं रे एकदम खतरनाक आहे मार्केट आम्ही आता माकडांना थोडासा खाऊ टाकतो इकडे आणि आम्ही याचं म्हणजे ध्यान पण ठेवतो की रस्त्यावरती ते माकड नाही जावे खायला टाकलं ना ते माकड रस्त्यावरती जातात पण आता सगळेजण इथे आले ना खायला टाकायसाठी तरी कोण असणार आहे त्याच्यामुळे आम्ही येताना खाऊ पण आणलंय पार्लेजी आणले बाबा चिप्स आणले ते सगळं टाकतोय आम्ही
हो चला गाइस इतना खाऊ दिला को गाड़ेवाले थांबवतात ना ते खाऊ टाकतात कारण की इकडे कोणत्याना खाऊ द्यायसाठी सुद्धा कोण नसतं तर कसं त्यांचं म्हणजे एवढं ध्यान ठेवा की कोणी गाड़ी खाली नको जायला म्हणजे माकड गाडी खाली सुद्धा जाऊ शकतात इथे असं आहे रोड वरती येतात ना सगळ्या बाहेर आणि या साईडला जाळ्या पण लावल्यात त्याच्यामुळे त्यांना याला पण जमत नाही तर चला आता खाऊ बिऊ टाकले निघूयात आपण. हा तर काही जस्ट आलो घराच्या इथे ताईला वगैरे सगळ्यांना सोडला आणि मस्त पैकी आता थकलो थोडासा गाडी चालून जाऊयात घरामध्ये. इथे जुलीला बघू का आपण फुल एक्साइटेड झाले असेल. माझ्या बाबू काला 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 ये कुठे गेलतो मी कुठे गेलतो जेता 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 तुला जेता तुला जेता तुला जेता ये 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 बापरे जुली माझी जुली आज बोललो ना फुल एक्साइटेड झाले असेल. आलो ना मी गाडीचा होनचा आवाज ऐकला बाई कसली धावत आली सुसाट ते घरात सर. अरे सोड सोड ना जुले अरे सर यो तर जुलीच्या मागत लागतं आमच्या सारखा सारखा ए चिमट्या तिच्या माग नको ना लागू गाईज. वहिनी पण नाही घरामध्ये का माहिती सगळे कुठे गेलेत. आई तर आता झाली याच्या शॉप वरून आज लय लवकर आली आई तू वापस गाईज आमच्या घरात वहिनी नाही तर बघ आमचा घर असा शांत शांत आहे. कल आवाज आता तुला रिमोट कुठं आहे रिमोट इथं आता नाही रे इथं नाही इथून काढले रिमोट कसला पोराई कुठे टेकला ते आवरा येरा का झाले रिमोट साठी आईला टीव्ही लावून देता तू ना बघशील मी इकडे मी आता पिक्चर बघत ना दादा तू आधी कुठे बघायचा रे टीव्हीला सीआयडी बघायचो महाराणा प्रताप बघायचो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा एपिसोड यायचा ते बघायचो. आता का नाही बघस तू एकदा आता कामाधंद्या पडलो आणि वहिनी पण ना घरामध्ये ऍक्च्युली वहिनी गेली माहेरी आणि तिकडेच ती 2-3 दिवस राहणार आहे. सो आम्ही घेतलंय आता जेवायला तर या साईडला जेवायला मस्त पैकी आहे चिकन वगैरे आणि थोडीशी भाकर वगैरे आणि जुली तर एवढी बघते की जुले तुला दिले ना जेवायला आईने शेकोटी पेटून देता चला शेकोटी पेटले जुले जुले जर आई शेक आता इथे लावून ठेवू शेकोटी पेटून दिली आपण आणि माझ्या ह्याच्यामध्ये पण एक शेकोटी पेटवता म्हणजे काय टेन्शन नाही बरा का भाई पेटवल्यावर जरा ना झोप शांत लागते रे बाबा दुसरं काय नाही हो माझं पेट तर पूर्ण हे झालंय तर याला मलाच करायला लागेल आता काय वहिनी नाही ना घरान सगळं आपल्याला करायला लागेल. गाईज मी जुलीला कधी घेऊन जात नाही ना बाहेर मी पट्टा काढल्या तिला एकदम खुशी झाली कधी घेऊन जातोय हे बघ जुली पट्टा ती बोलते एकदा अशी घाल मला घालू तुला घालू जायचं बाहेर चल चल ये नेता ये तिच्या मागे नको लागू लवकर घाल पट्टा तो पटकन घाल माझे आणि लवकर चल मला घेऊन बाहेर मस्त फिरू चला चल 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 तिला बाहेर फिरू मस्त पैकी रात्रीच्या 10 वाजले आता तर तिला घेऊन जातो जरा फिरू ना आता. जुल्या कुठं फिरायला जायचा इकडे बघ माझ्याकडे बघ जायचा कुठं सांग. जेवले आणि जुली पण जेवली आहे म्हणून तिला पण फिरायला आणले तिचा पण म्हणजे टम्मी फुल झालाय ना माझा पण झालाय
थोड़ा सा मस्त पैकी फिरू या तिथं आणि मग जाऊयात घरी। काय तू सांगत चल आईचं बरोबर वाटतं माझा हक्क नाही हा माझा नाही हक्काला नको कसं वाटला इकडे बघ हा होता आता लुडो आमच कसला झोपला बादशाह सारखा भाई चल माझे अजून बेडरूम मध्ये नेता गेला न्या आत मध्ये तर आता जस्ट आलो मी माझ्या बेडरूम मध्ये आणि लुडो आणि जुली हे दोघं पण आपल्या सोबतच झोपणार आहेत। गाईज भरपूर सपोर्ट सुद्धा भेटतोय तुमच्या सगळ्यांचा 125,000 सबस्क्रायबर खूप जण झाले म्हणजे खूप मोस्टली कोणाच्या व्हिडिओला सुद्धा एवढे व्ह्यूज जात नाहीत एवढे सुद्धा माझ्या व्हिडिओला व्ह्यूज जातात। तुम्ही सगळ्यांचं खूप जास्त प्रेम दाखवता आणि दिवसाला 1.5-2 लाख व्ह्यूज जातात म्हणजे खूप माझ्यासाठी खूपच जास्त व्ह्यूज आहेत ते तर खूप भारी वाटतंय। असंच प्रेम दाखवा आणि नेहमी तुमचं प्रेम माझ्या अशाच पाठीशी असू द्या। तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतो। आय होप तुम्हाला आवडला असेल। जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत बाय बाय गाईज।